19 मे रोजी होणाऱ्या पनवेल महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे, तर तिकीट डावलल्यामुळे भाजपच्या तब्बल 50 इच्छुकांनी पक्षाचा राजीनामा देत बंडाचं बिगुल वाजवलंय. पनवेल महापालिका निवडणुकीचं तिकीट मिळालं नसल्यानं नाराज झालेल्या भाजपमधल्या तब्बल 50 इच्छुक तसंच पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे दिलेत. हे बंडखोर अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. वर्ण तिकीट दिली गेली आमच्या हातात काय राहिलं ना, तर ठीक आहे तुमच्या हातात नाही राहिलं तर मग मी सांगून आलो का मी अपक्ष भरतो करतो तयारी. आता आम्ही कमीत कमी आता इथे 12 उमेदवार आहेत तर त्याच्यात ना आमचा विचार आहे 7-8 तरी भरतो आम्ही. पहिल्यांदा डिक्लेअर होणारा कॅन्डिडेट मी आहे कारण मला शहराध्यक्ष दिला नव्हतं म्हणून त्यावेळेस तुला मला बोलले स्वतः रामशेठ बोलले का तुला महानगरपालिकेचं तिकीट मी आज डिक्लेअर करतो आहे. मग ते त्यांनी का दिलं नाही, कोणाच्या दबावाखाली दिलं नाही, याच्यामुळे मी नाराज आहे. तर पनवेल महापालिका स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा जाहीर केला. पनवेल शहराचा विकास, पाणी, कचरा हा अजेंडा घेऊन शिवसेना ही पालिका निवडणूक लढवती आहे. पनवेलचा विकास हा मुख्य आणि त्याचबरोबर इथला कचरा आणि त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की पनवेल टँकरमुक्त कसं होईल यासाठी आता एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे आणि म्हणूनच ही भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित. दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरताना भाजप उमेदवारांनी ढोलताशांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. कचरा का मुद्दा, पाणी का मुद्दा, एक भी सिडको से काम नहीं हुआ, फिर आमदार सबने सोचा महानगर पालिका होगा तो खुद काम कर सकते बोल के आमदार सबने बहुत पीछे लगे महानगर पालिका लाए और पनवेल का पूरा पनवेल का महानगर पालिका में अपना भारतीय जनता पार्टी का झंडा पटकने वाला. रस्त्याची असेल किंवा गार्डन असेल किंवा स्वच्छता किंवा कचरा कुंडी पाण्याचे जेवढे काय असतील प्रश्न तेवढे मी सोडवण्याचा जेवढा प्रयत्न पूर्ण प्रयत्न करेन. पनवेल शहराच्या विकासात अनेक त्रुटी आहेत, त्यामुळे जनता कुणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.